जय भारत। आज आपण सांगोला तालुक्यातील आलेगाव या गावी आलेलो आहोत। सांगोला तालुक्यातील विधानसभा रणधुमाळीबाबत तेथील ग्रामस्थ, सरपंच, सदस्य यांचा आपण आज मत जाणून घेणार आहोत। आलेगावचे सरपंच माननीय श्रीरंग बाबरसाहेब हे आज आपल्यासोबत आहेत, तर त्यांचं आपण मत जाणून घ्या। नमस्कार। सांगोला तालुक्यात जे विधानसभा रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपले काय मत आहे का? आमचं सांगोला तालुक्यापैकी आलेगाव पहिल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीचे गाव आहे। आमच्या शेकापची सत्ता 55-60 वर्ष झाले, पण राष्ट्रवादीचे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसची युती असल्यामुळं आम्हाला इतर समाजाला आमदारपद किंवा ही मिळण्यास त्यांनी जातीचं राजकारण करायले आणि त्यांनी एनटीचेच फक्त उमेदवार राहिला पाहिजे असं त्यांचं मत राहिल्यामुळं आम्ही ओपन समाजवाले सर्व किंवा इतर बी सर्व समाज म्हणजे आज चालू वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात गेलेलो आहे। मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, काय वेळेला त्यांच्याशी युती असताना म्हणजे सहकार्य केलेलं आहे, पण आत्ता आम वर पक्षाची युती असली तर गावातून आम्ही काही युती पाळलेली नाही। आमचं आम्ही शिवसेनेमार्फत 2014 आपल्या गावात स्थिती काय होती ना, आज 2019 काय स्थिती? तसं आमच्या गावातले पहिल्यापासून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला लीड दिलेलं आहे। शेकापला आत्तापर्यंत कधी लीड गेलेलाच नव्हता, पण या ह्याच्यात युती वर असली तर ही तर युती राहिलेली नाही। आणि आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणजे गावातले शिवसेनेचं एक मुद्द्याला काम करतो आहेत। यावेळेस दीपकबाबांनी शाजीबा पुन्हा पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा काय मतांवर परिणाम होईल का आपल्या गावातून? हां, पूर्वी दीपकबाबा फक्त त्यांना सहकार्य करत होते, मागटले काही कार्यकर्ते सर्वच त्यांच्या मागत जात नव्हते, पण आत्ता एकही कार्यकर्ता शेकापच्या बाजूला राहिला नाही, सर्व शाजी बापूच्या बाजूने आलेले आहेत। गावातील जे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत ते पक्षाच्या सोबत जातील की दीपकांनी पाठिंबा दिला म्हणून बापूंच्या पाठीशी उभे राहतील? पक्षाच्या सोबत 1-5% सुद्धा जात नाहीत, सर्व आबाच्या पाठीमागे जातील आणि बापूंना सहकार्य करेल। सरपंच जे बोलले त्या मताशी तुम्ही सहमत आहात? हो, त्या मताशी सहमत आहे। 2014 साली एकूण गावामध्ये किती सरासरी मतदान किती झालेलं? सरासरी आठवत नाही, पण 271 मतांना शाहजी बापू गेल्यावेळे लीड होतं, ह्यावेळेला साधारण 500 मतांना लीड राहतील। अनिल बाबरसाहेब आपल्या सोबत आहेत, तर त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। सांगोला तालुक्यामध्ये जे विधानसभा रुंदमुळे चालू आहे, तर आता सध्या दीपकबाबांनी शाजीबापूंना पाठिंबा दिला आहे, तर आपल्या गावातून त्याचा कितपत परिणाम या मतदानावर दिसून येईल? 70% होईल आलेगाव। तर ह्या तालुक्याला 70 वर्षात पाणी आलं नाही, पाणी आलं पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, आणि इथं व्यवस्थित पाणी आलं, कर्जमाफी झाली का इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न जवळजवळ मिटतील। पाणीच नाही 70 वर्ष झालं, हेच माझं मत आहे, बाकी काय नाही। बाबर गुरुजी हे आपल्यासोबत आहेत, तर त्यांचं काय सांगोला विधानसभा रणधुमाळीबाबत मत आहे ते आपण जाणून घ्या। नमस्कार। नमस्कार। सांगोलामध्ये विधानसभा रणधुमाळी चालू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता पाणी या दृष्टिकोनातून जर बोललं तर माझ्या शेतापर्यंत कॅनल आलेलं आहे, आणि 2014 नंतर जी भाजप शिवसेनेची जे राज्य आलं त्याच काळात हा कॅनल झालेला आहे, त्यामुळं आतासुद्धा जर आम्हाला पाणी जर मिळायचं असेल तर आता सतत तीच आली पाहिजे, हे उघडच आहे। बरं, आवाजही जरी सत्ता आली, आव्हानचा नातू जरी उभा राहिला असला, सत्ता कोणाही येणार आहे? ह्या 5 वर्षात सत्ता ही भाजप शिवसेनेची होती, म्हणून तो कॅनल तिथंपर्यंत आला, ह्याच्या अगोदर 15 वर्षात आला नाही। हे सांगतो, शेतकरी कामगार पक्षानं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, काँग्रेसला पाठिंबा दिला, पण तिने काही साथ दिली नाही त्यांना, म्हणून आत्ता जर सत्ता आली किंवा यायला पाहिजे ही भाजप शिवसेनेचीच यायला पाहिजे, तर कॅनलचं पाणी आम्हाला सगळ्याला मिळेल। आता माझ्या शेतापाशी येऊन कॅनल थांबलेला आहे, मागं आश्चर्यकरण चालू आहे, पुलाची कामं चालू आहेत, आज नव्हते पाणी येणारच आहे। ह्या 5 वर्षात पाणी आलं तर आम्हाला काही कल्याणच आहे, आमची आमचा दुष्काळच हटणार आहे। मग त्या दृष्टिकोनात ना असेल ती अशी भाजप शिवसेनेला मिळावं अशी आमची इच्छा आहे। आलेगावचा तरुण मतदान वर्ग आपल्यासोबत आहे, तर त्यांचं या विधानसभा रणधुमाळीबाबत काय मत आहे ते आपण जाणून घ्या। साहेब तुमचं नाव काय? मी सुभाष नामदेव लोटे, आलेगावचा रहिवासी आहे। तर सध्याची 2019 विधानसभा
निवडणूक लागलेली आहे, त्यामध्ये आपल्या सांगोल्याचे जे सध्याचे आमदार आहेत या गणपतराव देशमुख साहेब, या पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिकेत देशमुख आहेत, तर त्यांच्याबाबत तरुणांमध्ये अतिशय उत्साह आहे. आणि आबासाहेबांनी जे आजपर्यंत काम केलेलं आहे तालुक्यामध्ये, पाण्यासाठी जी शिरबावी पाणी प्रश्न जी योजना जी होती 81 गावासाठी, ती पूर्णत्वास नेलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा आमच्या गावामध्ये एक दिवस आड पाणी भेटत आहे. आणि कॅनलची जर कामं म्हणायची असतील तर ही कामं गेली 5 वर्ष आबासाहेब त्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष घालत आहेत. आणि आता त्या ती कामं जी आहेत म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नदीवरची पूल वगैरे राहिलेले आहेत फक्त, नाहीतर आलेगावच्या पूर्व भागामध्ये कॅनलचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांनी आजपर्यंत जे सांगोला तालुक्यामध्ये इतरही कामं केलेली आहेत, पाणी प्रश्न म्हणा किंवा रस्ते इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आम्ही अनिकेत देशमुख साहेबाबरोबर यावेळेस पण सोबत त्यांच्यासोबतच राहू. आजपर्यंत जशी परंपरा चाललेली आहे की साहेबांनी या ठिकाणी काम केलं म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. 2014 साली राष्ट्रवादी शेकाप ही युती होती, परंतु सध्या आता दीपकबाबांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा काय तरुण वर्गावर परिणाम होईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सध्या सांगोला तालुक्यामध्ये त्यांची काँग्रेस शेकाप पक्ष आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. पक्ष जर सोडून गेला तर पक्षातील माणसं त्या एका व्यक्तीच्या माणसाबरोबर जातीलच असं नाही, तर त्या लोका इतकं ज्या फारसा त्याचा फरक पडणार नाही ते आपल्याला निवडणुकीच्या निकालातून दिसूनच येईल. येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय तरुण वर्गाच्या मागण्या असतील? येणारं कुठलंही सरकार असेल तर बेरोजगारी हटली पाहिजे महत्त्वाचं, आणि नोकऱ्या वगैरे सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तरुणांना. आणि त्याचबरोबर बहुसंख्य वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे, पाणी प्रश्न सर्व ठिकाणीच आहे महाराष्ट्रामध्ये, तर पाणी सर्वांना शेतीसाठी मुबलक पाणी वीज मोफत भेटली पाहिजे इत्यादी गोष्टी जरी शासनाने केल्या तरी पुरेशा होतील बेरोजगारी हटवण्यासाठी किंवा आर्थिक सुबत्ता येण्यासाठी. तर तरुण वर्गाचं आपण मत जाणून घेतलं, तर अजून एक प्रश्न असा आहे की 2014 इलेक्शनला आपल्या गावामधून सरासरी किती टक्के मतदान झालं होतं? त्याची पूर्णता आकडेवारी जरी नसली तरी 85-85% मतदान या गावामधून होतच आलेलं आहे विधानसभेसाठी. कोणत्या पक्षात सरकार आलं काय त्याबद्दल काय माहिती सांगा? गावामध्ये असं काही सांगता येतं का पक्ष वगैरे काय कुठल्या पक्षाचं सरकार येतं असं काही सांगता येत नसतं. त्याचं चित्र हे तालुक्यातील एकूण निकालावरच अवलंबून असतं, कुठल्या गावातून पक्ष वगैरे असं सांगता येत नसतं. आणि सध्याचे जे उमेदवार आहेत दिलेले ते अतिशय तरुण तडफदार आहेत, सुशिक्षित आहेत, त्यामुळे तरुणामध्ये चांगल्या प्रकारची एक क्रेज आहे. तर आत्ताच आपण तरुण वर्गाचं मत जाणून घेतलं. डॉक्टर अनिकेतराव देशमुख साहेब यांच्याबद्दल त्यांच्या मनात खूप उत्साह निर्माण झालेला आहे. तर सांगोलामधून मी आविराजे, कॅमेरामॅन संदीप ठोकळेसोबत आलेगाव, धन्यवाद.